तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी तालुका काँग्रेसच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तिवसा तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व अतिवृष्टीमधून वगळण्यात आलेल्या वरखेड मोजातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी आज तिवसा तालुका काँग्रेस व माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून शिंदे सरकार विरोधात तीव्र घोषणा करीत शेतकरी विरोधी सरकार व 50 खोके एकदम ओके अशाही घोषणा यावेळी दिल्या. दुष्काळ जाहीर करावा तसेच अतिवृष्टीमधून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तिवसा पोलीस प्रशासनाने आंदोलनस्थळी चोख बंदोबस्त ठेवून अतिरिक्त पोलीस ताफा देखील तैनात करण्यात आला होता. नुकसान भरपाई पासून जे वंचित आहे ती मिळाली पाहिजे या संदर्भात हे आंदोलन होतं. याचबरोबर पीक विम्याची रक्कम सुद्धा शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे यासाठी यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात तालुका काँग्रेसनं आज हे आंदोलन केलेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शेतकरी उपस्थित होते. यापुढे जर ही मदत मिळाली नाही तर या संदर्भात आणखी तीव्र आंदोलन या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात येणार आहे. एवढी माहिती या ठिकाणी देऊ इच्छितो.